नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। एक नजर टाकूयात विशेष घडामोडींवर। महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सर्व बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्या, बचत गटा पासून सोनं तारण कर्जापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे व्याज आकारलं जाते त्या व्याजातूनच महाराष्ट्रातल्या जनतेची सर्वात मोठी लूट होते। बँकांची निर्मिती किंवा पतसंस्था ह्या सगळ्यांची निर्मिती सेवा देण्यासाठी म्हणून आहे, व्याज आकारून धंदा करण्यासाठी नाही। अशा परिस्थितीत देशभरात बँकिंग हा एक धंदा झाला। जगभरातल्या विकसित देशामध्ये किंबहुना मुस्लिम समाजाची राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये शरीयत बँकेच्या पद्धतीनं 0% ज्याला गरजवंताला भांडवल पुरवायचं, कर्ज द्यायचं काम जगभरात चालत असेल तर आपल्या देशामध्ये पतसंस्था असू देत, बँका असू देत किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या असू देत, ह्या सगळ्या मल्टी स्टेट कंपन्या असू देत, ह्या सगळ्यांचा उद्योग आज फक्त व्याज कमवणे आणि त्याचा धंदा करणे झाला। बस्तीच्या नावानं जुजबी ठेवीदाराला व्याज देणं आणि कर्जदाराला प्रचंड मोठ्या व्याजात घालणं, त्यामुळं या देशात आर्थिक मंदीचं मुख्य कारण कुठलं असेल तर या देशातल्या बँकांचं, या देशातल्या पतसंस्थांचं, या देशातल्या मायक्रो फायनान्स असू दे, सोने तारण कर्ज असू दे, बचत गटातल्या महिलांचं कर्ज असू दे किंवा बीसी मंडळाचं कर्ज असू दे, या सगळ्या कर्जाच्या व्याजाची समस्या आहे। महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये मी रावसाहेब धनचंद्र रायतोडे या निमित्तानं विनंती करतो की या देशातल्या व्याजमुक्ती आंदोलनामध्ये जो कोणी व्याजमुक्त भारत करल, व्याजमुक्त महाराष्ट्र करल ही भूमिका घेईल त्या पक्षाला जनतेनं मतदान करावं। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे आपल्या बजेट मध्ये, तसेच मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।